हाय गाइस, आणखीन एक वीडियो मध्ये स्वागत आहे। आणि आजचा वीडियो आहे आपला सचिन तेंडुलकर सर आहेत, त्यांचा ग्राउंड आहे, त्यांचा स्टेडियम सारखाच आहे, स्टेडियम म्हणजे ग्राउंडच आहे। तर त्या ग्राउंडवरती आपण जाणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण तिकडचं दाखवणार आहे। आणि हा ग्राउंड आहे तो आपला पोईसर महावीर नगरला आहे। तर याच्या आधी जो रोहित शर्मा सरांचा ग्राउंड बघितला पोईसर जिमखाना, जिथे रोहित शर्मानी सुरुवात केली आपल्या क्रिकेट करिअरला, लिंक देईन तर जाऊन तुम्ही हा व्हिडिओसुद्धा बघा रोहित शर्मा सरांचा। तर आपण आता जाणार आहोत सचिन तेंडुलकर जिमखाना, तर तिकडे जाणार आहोत। तर आता व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर भेटूया। गाईज, आपण पोचलेलो आहोत सचिन तेंडुलकर जिमखानाच्या इथे। तर तुम्ही मागे बघू शकता जो क्रोमा दिसतोय, क्रोमा दिसतोय त्याच्या बाजूलाच आहे सचिन तेंडुलकर जिमखाना स्टेडियम ग्राउंड। तर आता आपण तिकडे जाणार आहोत, तुम्हाला पूर्ण दाखवतो ग्राउंड कसा आहे। आणि तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये सांगासुद्धा तो ग्राउंड, आणि पुढे कसं ॲडमिशन घ्यायचं काय ते मी सर्व तुम्हाला पुढे सांगेन। तर व्हिडिओमध्ये बनून राहा, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। गाइज, हा आहे सचिन तेंडुलकर जिमखाना, जिकडे तुम्हाला एंट्री दिसत असेल इकडनं तर तुम्हाला नाव नाही दिसणार। तर गेट तर बंद आहे, तर आपण मागच्या साईडला जाऊया। तर बघा, इकडनं तुम्हाला नाव दिसत असेल, हा आहे सचिन तेंडुलकर जिमखाना। तुम्हाला झूम करून दाखवलं तरी दिसेल, हा सचिन तेंडुलकर जिमखाना आहे। मी तुम्हाला मागच्या साईडनी जो ग्राउंड कसा दिसतो तो दाखवणार आहे। ही मेन एंट्री आहे, तर जायला तर अलाउड नाही आहे आतमध्ये। तर आता मी तुम्हाला बॅक साईडनी जाऊन तुम्हाला ग्राउंड कसा आहे ते दाखवणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून राहा। तर आपण मागच्या साईडला आलेलो आहे सचिन तेंडुलकर जिमखानाच्या मागच्या साईडला, तर तुम्हाला मी मागचा व्ह्यू दाखवू शकतो, गेटच्या बाहेरनंच दाखवणार कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे, कारण की आतमध्ये आता बंद आहे सर्व। तर तुम्हाला मी पुढे ग्राउंड कसा येतो दाखवतो, ग्राउंड बघून। गाईस, ग्राउंड तर खूप मोठा आहे परंतु आतमध्ये जायला एंट्री नाही आहे, कारण की आणि इकडे एक अशी माहिती भेटलेली आहे की ते आपला ॲडमिशन नाही होत, इकडे चांगल्या लेवलच्याच मॅचेस होतात। या जे इंटरनॅशनल प्लेयर आहेत जे टूरला येतात बाहेरना, या इकडे प्रॅक्टिस करायची असते आपल्या इंटरनॅशनल प्लेयर डोमेस्टिक प्लेयरला, तर त्यांनाच ह्या नेटमध्ये प्रॅक्टिससाठी भेटतं। तर असं ॲडमिशन नाही आहे, तरी पण तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, तुम्ही विचारपूस करू शकता, तुम्ही नेटवरती जाऊन टाकू सचिन तेंडुलकर जिमखाना टाकला तरी पण येणार। हा एक कांदिवलीमधला, तर तुम्ही ग्राउंड तर मस्त आहे, खूप मोठा ग्राउंड आहे। तर तुम्हाला आणखी समोरच्या समोरनं जाऊन दाखवतो, समोरनं इकडनं इतका चांगला दाखवता नाही आला, खूप मोठा ग्राउंड आहे, तर मी समोरनं दाखवण्याचा प्रयत्न करतो। हाय गाईस, आणि मागच्या साईडला आलेलो आहे आपण, आणि मागच्या साईडून चांगला व्ह्यू भेटणार आहे, चांगला ग्राउंड पूर्णपणे दिसणार आहे, ग्राउंड पूर्ण किती मोठा आहे तो सुद्धा दिसणार आहे। तर आता मी तुम्हाला फ्रंट कॅमेरानी दाखवतो, तर व्हिडिओ बघा। हाय गाईस, कसा वाटला ग्राउंड? जेवढं माझ्याने दाखवता आला ग्राउंड तितकं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि आता व्हिडिओ इतकेच एंड करूया, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।
आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ह्याच्यापुढे कोणत्या ग्राउंड बघायचं असेल तर मला आपला कमेंटमध्ये सांगा सुद्धा. तर इकडेच व्हिडिओ एंड करूया. तर गुड.